बातमी आहे एका लग्नाची, मात्र हे लग्न थोडं वेगळं आहे आणि त्यामुळेच अर्थात त्यानंतर हे लग्न करणं सुद्धा चांगलंच अंगलट आलेलं आहे. सोलापूरमधील अकलूज तालुक्यातील माळशिरस इथं जुळ्या बहिणींनी एकाच मुलाशी लग्न केलं, मात्र हे लग्न करणं नवरदेवाच्या अंगलट आलं. कारण अकलूज पोलीस स्टेशनमध्ये आयपीसी कलम 494 नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय. पती किंवा पत्नी जिवंत असताना किंवा घटस्फोट न घेता पुनर्विवाह करणं हा आयपीसीच्या कलम 494 अंतर्गत गुन्हा मानला जातो. यामध्ये गुन्हेगाराला 7 वर्षापर्यंत कारावास किंवा दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. उच्चशिक्षित पिंकी आणि रिंकी या जुळ्या बहिणींनी ड्रायव्हरसोबत लग्न केलं होतं. 6 महिन्यांपूर्वी पिंकी, रिंकी आणि त्यांची आई आजारी पडल्यानंतर अतुल नावाच्या या टॅक्सी ड्रायव्हरनं जुळ्या बहिणींची रुग्णालयात काळजी घेतली होती. यातूनच त्यांचं प्रेम जुळलं आणि नातेवाईकांच्या संमतीनं काल हा विवाह अकलूजमध्ये पार पडला होता. बहिणाबाईंची जात्यावरची ओळख म्हणजे